विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेने तलाव सौंदर्यीकरण या प्रयोजनासाठी विकसित केलेले आनंद सागरची लीज शासनाने 30 वर्षासाठी वाढवून दिली आहे. दिनांक 19 जुलै 2016 रोजी हा निर्णय घेण्यात आला. श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव या संस्थेने आनंद सागर हा परिसर विकसित केला आहे. हा परिसर हा अगोदर पडीत होता. याबाबत गजानन महाराज संस्थानाने शासनाकडे मागणी करून या तलावाला विकसित करण्याची जबाबदारी स्वीकारून या ठिकाणी एक निसर्गरम्य परिसर तयार. सन 1999 ते 2000 मध्ये शासनाने ही 101/72 पेढीत जमीन तलाव सौंदर्यीकरणासाठी दिली होती. गेल्या 15 वर्षात श्री गजानन महाराज संस्थानाने या परिसराचा चेहरा मोहरा बदलून असून आज राज्यभरातील पर्यटक या ठिकाणी येतात. परंतु याची लीज संपत आली असल्यामुळे संस्थानने 2012 मध्ये ही लीज वाढवून देण्याबाबत विनंती केली होती. परंतु मागील 4 वर्षापासून सदर प्रकरण प्रलंबित होते. त्याला आता यश आले आहे. शासनाने एका आदेशाद्वारे उपरोक्त जमिनीची अजून 30 वर्षासाठी लीज मंजूर केली आहे. त्यामुळे आता संत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे नव्या जोमाने काम करून या आनंद सागर परिसराचे सौंदर्यीकरणात भर टाकून विदर्भातील लोकांसाठी तसेच राज्यभरातील गजानन भक्तांसाठी एक आकर्षक असे पर्यटन स्थळ तयार होईल.